महाराष्ट्राच्या पाठीला पाठ लावून अगदी पाठच्या भावासारखा उभा असलेला गोमांतक म्हणजे निसर्ग सौंदर्याची जणू श्रीमंती. या अपार निसर्ग लावण्याच्या जोडीला जगदीश्वरानं या मुलखात कला आणि संगीताची अशी काही मुक्त उधळण केलेली आहे की क्षणभर वाटतं पृथ्वीवरील स्वर्ग तो हाच की काय. येथील संगीत आणि कलांच्या स्पर्शानं गोमांतकातील भावजीवन शतकानुशतक समृद्ध राखलेलं आहे. येथील देऊळ रावळांच्या आश्रयानेच गोमांतकातील संगीत कलेचा सतत उत्कर्ष होत आला आणि म्हणूनच इथली संगीत कला भरजरी मांगल्य लेऊन श्रद्धेसारखी मंदिराचा कळस गाठून आलेली आहे. ज्या भूलोकीची नाळ मराठी संस्कृती आणि परंपरेशी घट्ट बांधली गेली आहे अशा गोमांतकातच पंडितजींचा 1936 साली जन्म झाला. बोरी हे त्यांचं जन्मगाव. प्रख्यात कवी बाभ बोरकर यांचाही जन्म इथलाच. गाव तसं लहान आणि साधं आहे. इथली नवदुर्गा देवी हे या गावाचं दैवत. बोरी गावच्या गावकऱ्यांची तीच ग्रामदेवता, कुलदेवता आणि सारं सर्वस्व. भजन, पूजन, कीर्तन आणि उत्सव हा या देवीच्या देवळातला नित्यक्रम आहे. तो पूर्वापार चालत आलेला आहे आणि आज मितीजही त्यात खंड नाही. या देवळाच्या सान्निध्यामुळेच की काय कोण जाणे, पण पंडितजींच्या लहानपणी त्यांना जगायचं भान येण्यापूर्वीच स्वरांचं, लईचं आणि गायन वादनाचं भान आलं. त्यांच्या लहानपणी नवदुर्गेच्या देवळात नित्य मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तन होत. गुरुजींची 75 आम्ही करणार आहे मार्च महिन्यात, त्याबद्दल तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद त्यांना. त्यांचा काही अनुभव असेल तुमच्याशी तर तो तुम्ही कृपया. आतापर्यंत तरी चांगलं आहे, याच्या पुढे चांगलं राहील देवीच्या कृपेने. एवढं त्याला आपण प्रथम साधारण ह्या फर्ग्युसन कॉलेजची 100 का 150 झाली. बरं, ठीक आहे. त्यावेळेला मुंबईहून आलो होतो फर्ग्युसन त्यावेळेला. एकदम ठीक आहे बाबा, थांबाव. संगीत प्रेमी बंधू भगिनी ना, आज मला एक सुयोग आला आहे. माझे मित्र तुलसीदास बोरकर यांच्याबद्दल काही थोडं मला बोलायचं आहे. ते बोलायचा प्रसंग मला आला आहे आणि तोही कसा, तर त्यांची 75वी, त्यांना 75 वर्ष झाली, त्याचा कार्यक्रम आता सुरू आहे, त्यात मला बोलायचा प्रसंग आलेला आहे. हे माझं हे म्हणून समजतो. बोरकरांची आणि माझी ओळख भारतरत्न भीमसेन जोशी याने एका कार्यक्रमाला बेळगावला आलेल्या वेळी मला त्यांची करून दिली आणि पुढे मध्ये मध्ये भेट होत होती, परंतु पेजी ऐकायचा प्रसंग जर आला नव्हता तो आजच फार छान त्यांनी वाजवलेली पेटी मला ऐकायला मिळाली. मला खरोखर आनंद झाला. पेटी हे वाद्य पुष्कळ लोकांनी पुष्कळ नमुन्याने वाजवतात, त्यांची त्यांची बोटाच्या गुणधर्माप्रमाणे ते वाजवू शकतात, परंतु मला आवडते माझी मी आवडते म्हणजे गाण्याच्या दृष्टीनं पेटी जी आहे ती मला फार आवडते. त्या दृष्टीनं तुलसीदास बोरकर आज जी प्रोग्राम केला तो मला फार आवडला, कारण त्यांच्या दोन्ही जाती आहेत. त्यांच्याकडं गायकीची जात आहे, पुन्हा पेटीची जात वाजवायची कशी आहे ऐकली आणि आनंद अतिशय झाला. पेटीच्या संवादाने साधना म्हणून एक पुस्तकही लिहिलेलं आहे, ते मी वाचलं आहे. फार चांगलं लिहिलेलं आहे, फार विचार करून लिहिलेलं पुस्तक आहे. आणि असा एक विद्वान माणसाची
आज 75 आमच्याकडे होत आहे. ह्या गुणी माणसाला देवानी दीर्घ आयुष्य आरोग्य आयुष्य देऊन त्यांची पीजी पुष्कळ दिवस आम्हाला ऐकायला मिळावी असे देवापुढे प्रार्थना करून त्यांना माझा पूर्ण एक आशीर्वाद देत आहे. पंडित तुलसीदास बोरकरजी हमारे बहुत ही प्रिय कलाकार रहे हैं और करीब 30 वर्षों से उनका हमारा साथ रहा है. वो एकमात्र ऐसे सरल सहज और संत संगीतज्ञ हैं और उनके अंदर जो एक भगवान की दी हुई चीज है वो मेरे ख्याल से हिंदुस्तान में और लोगों के पास नहीं है. वो चीज है खड़ी तान को बजाना. जो एक एक सुर के जो तान बजते हैं वो हमने पूरे हिंदुस्तान भर के हारमोनियम वादकों के साथ गाया, सारंगी वालों के साथ गाया, लेकिन उसमें जो दक्षता उन्होंने हासिल की है और उनके साथ गाने से आनंद इस बात का है कि उनको भी रागदारी का मालूमात है और संगत वही आदमी अच्छा कर सकता है जिसको राग और ताल दोनों मालूम है. तो उनको ताल पे भी उतना ही अधिकार है, राग पे भी अधिकार है. और उनकी जो सहजता है, वो जो गाने में जो मिजाज बनाते हैं, ऐसा बहुत कम देखने को मिलता है. हम उनके बहुत दीर्घायु होने की कामना करते हैं. हम अपना उनको प्रणाम करते हैं और हम चाहते हैं कि वो ऐसे ही अपनी खुशबू बिखेरते रहें. उनके शिष्य बहुत सारे बजा रहे हैं और नाम कमा रहे हैं. ये गुरु की ही कृपा है और ऐसे गुरु सबको मिले की कामना करते हैं. आज हमें बड़ी खुशी है पंडित तुलसीदास जी बोरकर अमृत वर्ष में प्रवेश कर रहे हैं. हम लोग उनके दीर्घायु की कामना करते हैं. इतने बुजुर्ग होते हुए भी इतनी सहजता, इतनी सरलता, कोई ईगो नहीं है, कोई अहंकार नहीं है, ये उनसे सीखने की बात है. इतना विनम्रता है उनके अंदर में. जब हम लोगों के साथ वो बजाते हैं तो उनका जो प्रेम भाव होता है वो देखने योग्य होता है और वो हमारे चाचा जी के बड़े प्रशंसक रहे हैं पंडित गोपाल मिश्रा जी के. हमेशा वो कोट करते हैं कि हमने पंडित गोपाल मिश्रा जी को ऐसे देखा, ऐसे सुना और कुछ उनसे प्राप्त किया. तो इतने बुजुर्ग आर्टिस्ट और उस चीज़ को स्वीकार्य करना, ये बहुत ही संत संगीतज्ञ जो होते हैं वही कर पाते हैं. नहीं तो लोग हमेशा, हर व्यक्ति हर जगह से सीखता है लेकिन उसको कहता नहीं. ये उनकी बड़ी भारी विशेषता है कि जिनसे भी, जिन जहाँ से उनको जो भी चीज़ें मिली हैं उनको वो स्वीकार्य करते हैं और बिल्कुल बालक स्वभाव, इतने सहज हैं अपने शिष्यों के बीच में. और आज बहुत ही बड़ी बात है कि एक ऐसा उन्होंने लाइनअप तैयार किया है अपने शिष्यों का है. मतलब बहुत सारे ऐसे शिष्य हैं जो ऑल ओवर वर्ल्ड में उनके दिखाए हुए मार्गदर्शन पर चल रहे हैं. तो मेरा यही ईश्वर से कामना है कि प्रभु उनको स्वस्थ रखें और दीर्घायु करें और उनका 100वां साल भी हम लोग मनाएं. पुण्यामध्ये बापूराव माने याने श्रीरंग नाट्य मंदिर या नावाची संस्था सुरू केली आणि तिथं तुळशीदास बोरकर त्या संगीत नाटक कंपनीत ऑर्गनची साथ करण्यासाठी आले आणि तेव्हापासून आमची जी मैत्री जमली ती हा वेळेपर्यंत अजून मैत्री तशीच आहे. तुळशीदास बोरकर अतिशय स्वभावाने अत्यंत गोड, दुसऱ्याला मान देऊन वागणारे असे आहेत, विनम्र आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांचा हा जो स्वभाव आहे त्यामुळं त्यांची पेटीची साथसुद्धा तितकीच गोड
आणि अप्रतिम आहे याबद्दल शंका नाही. मी तर अलीकडच्या काही मंडळींना सांगतो जे पेटीची साथ करतात की तुम्ही तुळशीदास बोरकरांची पेटीची साथ ऐका. पेटीवाल्याची साथ जर बरोबर नसेल तर ती गाणाऱ्याची साडेसाथी उभी राहते. तुळशीदासांचं तसं नाही, उलट त्यांच्या साथीमुळं गाणं खुलतं. तुळशीदास बोरकर यांना चांगल्या चांगल्या गवई यांची साथ मिळाली. छोटा गंधर्वांचं गाण्याची साथ करावी तर तुळशीदासांनी अप्रतिम साथ करत असत. म्हणजे त्यांच्या साथीला सुद्धा ताडी ऐकलेली आहे. त्यांची पेटी ही वाजत नसे ती गात असे. की छोट्या गंधर्वांची साथ करणं किंवा रामभाऊंची साथ करणं हे फार मुश्किल गोष्ट होती त्याकडे. वसंतराव देशपांडेंना पण त्यांनी साथ केलेली आहे आणि खूप छान साथ करायचे. दिल के अंदर एक बहुत बढिया इंसान और बहुत उच्च कोटी के कलाकार को मैं देख रहा हूँ. तुलसीदास जी में एक बात जो और भी सोचने वाली ये है कि कला को दूसरे तीसरे जेनरेशन तक फैलाना, इसको ले जाना, इट्स रियली ए वेरी डिफिकल्ट जॉब. ऐसा डाउन टू अर्थ, ऐसा अच्छे इंसान और इतना म्यूजिकल न्यूएंसेस को डिटेल्स में देखना. सोलो वादन में वो राजा आदमी है, मगर गायकी को डिटेल्स में देखना, हर कलाकार को सेटिस्फाई करना. भीमसेन जोशी जी के साथ इन्होंने इतना बजाया और सभी कलाकारों के साथ उन्होंने लगातार सालों तक संगत किया. आज मैं उनके चरण पे प्रणाम करता हूँ. जब मैं शुरू शुरू में मुंबई आया था तब से हमारे साथ बहुत प्रोग्राम में रहे, बजाए, और मैं जो छोटा सा संघ था श्रुति नंदन कलकत्ता में, जो भगवान की कृपा से बनी है, वहाँ भी आए और हारमोनियम के बारे में एक डिटेल नॉलेज एक्सपीरियंस हमारे साथ, हमारे बच्चों के साथ शेयर किया. मैं दिल से प्रार्थना करता हूँ कि तुलसीदास जी को सब लोग और भी सुने और भी जाने. आदरणीय पंडित तुलसीदास बोरकर जी को उनके अमृत महोत्सव पर मेरी ओर से बहुत बहुत बधाई और बहुत बहुत चरण स्पर्श और नमस्कार. मुझ जैसे संगीत के विद्यार्थी के लिए पंडित जी का एक बहुत ही ज़बरदस्त महत्व है संगीत जगत में. ऐसे कुछ लोग होते हैं जिनसे आप स्वयं समक्ष बैठकर उनसे सीखें या ना सीखें, उनके काम से, उनके बारे में सुनकर, उनकी जो संगीत यात्रा है उससे हम विद्यार्थियों को सीखने का बहुत अवसर मिलता है. ये मेरा सौभाग्य रहा है कि पंडित जी ने मुझ पर अपना वरद हस्त हमेशा रखा है. हमारी छोटी सी कंपनी अंडरस्कोर रिकॉर्ड्स के लिए जब हमने पहली रिकॉर्डिंग तैयार की थी, मेरे मित्र राजन परिकर और मैंने मिलकर हमारे गुरुजी पंडित रामाश्रय झा जी की रिकॉर्डिंग करने का एक प्रयास किया था, और उसमें आदरणीय बोरकर जी से ये कहा था कि आप गुरुजी की संगत करें. हमारी छोटी सी कंपनी, उस वक्त तो बल्कि कंपनी स्थापित भी नहीं हुई थी जब हमने रिकॉर्डिंग की, लेकिन पंडित जी ने, जैसा कि उनका उदार स्वभाव हमेशा रहा है संगीत विद्यार्थियों के प्रति, और निसंदेह हमारे गुरु जी की वजह से, उन्होंने ये निमंत्रण स्वीकार किया और दिल्ली पधारे. दो तीन दिन वहाँ बिताए गुरु जी के साथ और उनके दो एल्बम्स की रिकॉर्डिंग उन्होंने हमारे लिए कराई. मैं बार बार जितना भी उन्हें धन्यवाद दूँ वो कम है, और मेरी उनसे यही करबद्ध प्रार्थना होगी कि वो हम विद्यार्थियों पर हमेशा अपना आशीर्वाद बरसाते रहें जैसा कि उन्होंने किया है अभी तक. एक दोन तीन वर्षापूर्वी लीला पेंटा हॉटेलमध्ये अंधेरीला एक कार्यक्रम झाला होता, त्याच्यात राशिद खान बरोबर त्यांनी केलेली साथ मी कधीच विसरू शकत नाही. यमन मध्यलयीत गायले होते आणि आमिर कासमींचे बंदिश गात होते, आणि ह्यांचं प्रत्येक आवर्तन अशा रीतीने चाललं होतं की एकदा एक आवर्तन राशिदबाई काय गात आहेत ते ऐकायला आम्ही जेवढे उत्सुक होतो तेवढंच आता तुलसीदासजी आपल्या हार्मोनियममधून ते आवर्तन कसं मांडणार, तेवढीच दाद जेवढी रशीद कासमींना मिळत होती तेवढीच दाद तुलसीदासजींना मिळत होती. आणि आम्ही सगळे कलाकार लोक होतो, मला वाटतं पंडित जसराजजी होते,
अजय चक्रवर्ती होते, विश्वमोहन भट होते, हरिजी होते, ती मैफल तर कधी विसरली जाणार नाही. त्यांनी आपलं खरं केलेलं कार्य म्हणजे पुढल्या पिढीला तयार केलं, पुढल्या पिढीच्याही पुढल्या पिढीला तयार केलं. त्यांनी दोन तीन पिढ्या घडवल्यात हार्मोनियममधून. आज अनेक शिष्य आपला संसार याच व्यवसायावरती, हार्मोनियम वादनावरती अतिशय यशस्वीरित्या करत आहेत, त्याच्याही पेक्षा हिज्जतीने करत आहेत, ह्याला मी अधिक महत्त्व देतो. आज तुलसीदासजी बोरकरांच्या शिष्यांना, सर्व शिष्यांना आदराने बघितलं जातं. त्या व्यक्तीचे गुरु काय असतील, त्यांनी कष्ट घेऊन आजपर्यंत 75 वर्षापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य अत्यंत यशस्वीरित्या चालवलेलं आहे. ते इतके थोर संगीतकार आहेत, परमेश्वरच त्यांच्या पाठीशी आहे आणि तो पूर्णरित्या त्यांची काळजी घेईल. अत्यंत मनापासून त्यांच्या ह्या 75वीला पूर्ण शुभेच्छा आहेत. पंडित तुळशीदास बोरकर 1949 पासून त्यांची माझी ओळख झाली. धुळे मुकामी मी दमण मारवणकरांच्या कंपनीमध्ये मी होतो आणि त्यावेळेला गोपीनाथ सावकार, वसंत सावकार, श्यामप्रसाद सावकार त्यांच्याबरोबर हे तुळशीदास बोरकर, नेवरेकर वगैरे ही मंडळी त्या गावी तिथे आली होती. त्यांच्याही तिथे संशयकल आणि असे नाटकाचे प्रयोग होते. त्याच्यामध्ये तुळशीदासही तिकडे त्यावेळेला साथीला होते आणि माझी त्यावेळेला त्यांची तिथे ओळख झाली. मी आणि तुळशीदास बोरकर याने आम्ही सौभद्र, मान अपमान, एकच प्याला ही नाटकं इथे मधून मधून होत असत. त्यावेळेला आम्ही इथे साथीला असत. मी छोटा होतकरू तबला वादक आणि तेही हार्मोनियम त्यावेळेला अभ्यास करत होते, शिकत होते आणि आमच्या आनंदराव फाटक त्यांच्याकडेही ते शिकत होते. त्यावेळेला 52, 53, 54 पासून 1-2-4 वर्ष मी त्यांच्या घरी मी प्रॅक्टिसला जात असे 7 वाजता. तसं तुळशीदासांचं आणि माझं नातं म्हणजे आम्ही जवळजवळ भाऊ भाऊ. विष्णुपंतांचे शिष्य बोरकर आणि रामभाऊंच्याकडेही मी थोडे दिवस तबला शिकलो आणि आम्ही एका कंपनीतच होतो. तुळशीदासांची मोठी बहीण नलिनी बोरकर त्यांचीही मी नाटकं बरीच वाजवलेली आहेत. भावबंधनमध्ये लतिका आणि तुळशीदास आणि मी आम्ही असे बऱ्याच गवायांच्या बरोबर, गायिकांच्या बरोबर साथी केलेले आहेत. त्यातलं ठळक नाव म्हणजे त्यावेळेला शांता आपटे. नाटक एक सबंध पाठही असावं लागतं साथीदाराला. ऑर्गन वाजवायचं म्हणजे इतकं काय सोपं काम नाही, त्याचं खूप तपश्चर्या आहे. त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तुळशीदासांनी आपला शिष्य परिवार छान तयार केलेला आहे. हार्मोनियम, तबला आणि गाणं हे तिघही जण एकी कशी व्हायला पाहिजे, मिळून मिसळून गाण्याबरोबर संगत कशी असावी, तर याचाही अभ्यास त्यांचा चांगला आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. माझी आणि तुळशीदास बोरकरांची 50 वर्षापेक्षाही जास्ती ओळख आहे. प्रथम त्यांची माझी ओळख झाली ती 1957 साली, म्हणजे 52 वर्षापूर्वी. त्यावेळी आमच्या गोवा हिंदू असोसिएशननं संशय कल्लोळ नाटक हे स्पर्धेकरता सादर केलं होतं. त्याच्यात मी साधूची भूमिका केली होती आणि त्या नाटकात ऑर्गन वाजवायला बोरकर होते. तर तेव्हापासून त्यांच्यानी माझी ओळख, मग त्यांच्यानी माझी जास्ती ओळख झाली ती 1964 साली, ज्यावेळी मत्स्यगंधा नाटक हे आमचं स्टेजवर आलं. 1966 साली ययाति आणि देवयानी हे सावकारांचं नाटक आलं. सावकार म्हणजे गोपीनाथ सावकार. आणि ते त्या नाटकाचे जवळजवळ 300-400-500 प्रयोग झाले. ते सर्व नाटकाचं त्या नाटकांना साथ बोरकरांनी केली. हे बंद रेशमाचं हे नाटक, त्या नाटकात वसंतराव देशपांडे आणि मी काम करत होतो. वसंतराव काय गायचे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. साथ करणं कोणालाही मुश्किल व्हावं अशी त्यांची फिरत होती. पण एकदा आमची दोघांची जुगलबंदी, माझी आणखी वसंतरावची जुगलबंदी जी ज्यावेळी स्टेजवर व्हायची, एक दिवस वसंतराव अतिशय जोरकस गायले, खूप चांगल्या ताना घेऊन गायले, आपल्या चांगली फिरत घेऊन गायला लागले. आणि त्या दिवशी बोरकरांनी जी साथ केली अप्रतिम, म्हणजे त्यांचे ती बारीकसारीक हरकतसुद्धा त्यांनी ऑर्गनवर काढल्या. त्यावेळी वसंतराव देशपांडे हळूच माझ्या कारात उद्गारले, हा साला म्हणे साथ करताना माझ्या पोटात एकटो म्हणाले. एवढ्या उच्च कीर्तीवरती पोहोचून सुद्धा आज बोरकर गुरुजींनी कुणाकुणाला साथ केली नाही. भीमसेन जोशीपासून फिरोज दस्तूरपर्यंत आणि किशोरी आमोणकरापासून आजच्या पिढीतील कलाकारापर्यंत सर्वांना हार्मोनियम साथ करणारा हा कलाकार इतका विनम्र आहे की खरोखरच आजच्या पिढीच्या सगळ्या कलाकारांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आज त्यांचा हार्मोनियम अजूनही तरुण आहे. त्यांनी गोमंतकाशी असलेली आपली नाळ कधीही तोडली नाही.
बोरकर गुरुजी अजूनही गोमंतकात अधूनमधून येऊन अनेक कला विद्यालयातून अजूनही हार्मोनियम शिकवणारे विद्यार्थी घडवतात, याचं मला खूप आणि खूप अप्रूप आहे आणि त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांना परत एकदा मी शुभेच्छा व्यक्त करतो, दीर्घायुष्य मागतो आणि त्यांनी अशीच वयाची 100वी गाठावी आणि त्यांची 100वी सादरीकरणाचा योग आम्हाला यावा अशी इच्छा व्यक्त करतो. हार्मोनियम महर्षी गोव्याचे थोर सुपुत्र विठ्ठलराव कोरगावकर यांची परंपरा चालवणारे पंडित तुळशीदास बोरकर यांचा यंदा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं गौरव सोहळा आयोजित केलेला आहे. संगीत रसिकांसाठी अत्यंत सुखद आणि आनंददायी गोष्ट आहे. पंडित तुळशीदास बोरकर यांच्या जादुई बोटांची किमया किंवा मोहिनी रसिकांवरती अनेक वर्ष घातलेली आहे आणि अशा या देवमाणूस समजल्या जाणाऱ्या कलावंतांचा अशा प्रकारचा गौरव सोहळा होतो ही आम्हा सर्व गोमंतकीयांसाठी फार अभिमानाची अशी गोष्ट आहे. पंडित बोरकरांनी आपल्या सर्व रसिकांसाठी अनेक वर्ष संगीताची प्रदीर्घ अशी सेवा केलेली आहे आणि सर्व रसिकांना सुरांचा एक आनंददायी सोहळा नेहमी अनुभवावा अशा पद्धतीचं त्यांचं जीवन आहे. पंडित बोरकरांच्या एकूण संपूर्ण आयुष्याचा जर आपण आलेख घेतला तर रसिकांच्या आयुष्यात नेहमी आनंद पेरणारी ही व्यक्ती असं आपल्याला म्हणावं लागेल. सुरांचा आणि स्वरांचा सोहळा ज्यांनी सातत्याने सगळ्यांना अनुभवायला दिला, संपूर्ण गोमंतकीयांचं आणि संपूर्ण गोमंतकातील रसिकांचं जे श्रद्धास्थान मानलं गेलेलं आहे, अशा गोवा कला अकादमीच्या वतीनं आणि सर्व गोमंतकीयांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. पंडित तुळशीदास बोरकर किंवा गुरुवर्य तुळशीदास बोरकर ह्याच्यापेक्षाही बोरकर मामा म्हणून मी त्यांना जास्त चांगली जवळ ओळखते. मी खूप लहान असताना त्यांची माझी गाठ पडली. वेगवेगळ्या पद्धतीने संपर्कात मी त्यांच्या येत होते. एकदा मला प्रोग्राममध्ये गायची जेव्हा वेळ आली तेव्हा ऑर्गनायझरने विचारलं की तुझी देवकी लहान आहे, तुम्ही जरा वाजवाल का तिच्याबरोबर. तर अतिशय सुंदर उत्तर त्यांचं होतं की लहान आणि मोठा कलाकार नसतो, कलाकार हा फक्त कलाकार असतो, तो गातो साथ आम्ही करतो. आणि मुख्य म्हणजे ते कोणीही कलाकार असू दे, लहान असू दे मोठा असू दे, त्या व्यक्तीला ते इतक्या प्रेमाने आदराने एक कलाकार म्हणून त्यांना जो प्रत्येक लहान मोठ्याचा आदर ते करतात तीच गोष्ट खरं म्हणजे आम्हाला शिकण्यासारखी आहे. गाण्याच्या व्यतिरिक्त ते अतिशय सिरियस वाटणारे असे बोरकर मामा सहज असं काहीतरी इतकं गमतीशीर बोलते की तुम्ही 10 मिनिटानंतर विचार करून हसत राहाल. फार लोकांना माहिती नाही आहे की ते खूप चांगले संगीत दिग्दर्शक आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांनी पुस्तक अतिशय सुंदर लिहिलं. हार्मोनियम कसं वाजवायचं, नेमकं हात कसा ठेवायचा हार्मोनियमवर, भात्याचा काय उपयोग आहे, हे सगळं त्यांनी इतकं सुंदर त्याचं विश्लेषण करून ते पुस्तकाच्या रूपात आपल्याकडे आहे, मिळतं आहे. आणि मला वाटतं सुरुवातीला हे जो कोण हार्मोनियम वाजवायला शिकत असेल, शिकायची इच्छा बाळगत असेल, त्यांनी एकदा तरी ते पुस्तक वाचलंच पाहिजे. नम्रता ही त्यांची खूण आहे. गुरु म्हणून, संगीतकार म्हणून किंवा व्यक्ती म्हणून सगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं की परिपूर्ण आयुष्य ते जगत आलेत आणि जगत आहेत. त्यांचे आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळत आहेत आणि मिळत राहतील याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही. बोरकर मामांना त्यांच्या अमृत वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने माझ्या आणि आम्हा सर्व रसिकांतर्फे, कलाकारांतर्फे आणि मनापासून शुभेच्छा. पंडित तुळशीदासजी बोरकर त्यांचे माझे गेले 12 वर्षापासून संबंध आलेले आहेत. त्यानंतर माझ्या ह्या दुकानाचं जे ओपनिंग पहिलं झालं त्यांच्या हस्ते झालं, बोरकरजींच्या हस्ते. त्यानंतर अनेक त्यांनी मला सूचना दिल्या हार्मोनियमबद्दल, हार्मोनियममध्ये बोलचाल कशी असावी, हवा कशी असावी, हार्मोनियम मॅन्युफॅक्चरिंग कसं असावं, त्या संदर्भात त्यांनी अनेक मला कल्पना दिल्या आणि त्या कल्पनेमुळे माझ्या ह्या कामामध्ये खूप चांगली प्रगती झाली. त्यांची एक अशी कल्पना होती की कीबोर्ड आपला वर आला पाहिजे. प्रयत्न केले,
सहा महिने लागले जवळजवळ त्या पेटीला, पण सक्सेस झालं आणि ते एक हार्मोनियम त्यांच्या मार्गदर्शनामुळे करता आलं. तो एक मला माझ्या आयुष्यातला फार मोठा फायदा झाला, लाभही झाला म्हणायचं की त्यांच्यामुळेच. डॉक्टर अचरेकर यांनी 22 श्रुतीची पेटी पूर्वी बनवलेली, ते म्हटले ह्याही प्रकारची आपल्याला एक पेटी बनली पाहिजे. तर ती पेटी आम्ही पाहिली, तिचा अभ्यास केला आणि त्या प्रकारे 22 श्रुतीची पेटी एक बनवून दिली आणि ती पेटी आता त्यांच्याकडे सध्या आहे. अशा प्रकारे त्यांच्या सहवासामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या आयुष्यात ह्या माझ्या कामात अशा प्रकारे मला लाभ झाला आणि खूप फायदा झाला.